महाराष्ट्र सरकारमध्ये जर काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नसेल तर काँग्रेसनं राज्य सरकारला दिलेला पाठिंबा काढून टाकावा असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे नेते आणि मंत्र्यांची नाराजी जाहीरपणे समोर आली आहे या पार्श्वभूमीवर आठवलेंनी या वादात उडी घेतली आहे महाराष्ट्र तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावरती महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं मात्र काँग्रेसलाच विश्वासात घेतलं जात नसल्याची नाराजी काँग्रेसनं व्यक्त केली आहे काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा असं ट्विट करत रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्षाला हा सल्ला दिला आहे दरम्यान आठवलेंच्या या सल्ल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना योग्य ते महत्त्व मिळत नसल्याची नाराजी आहे या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी अकरा जून रोजी महाराष्ट्र काँग्रेसची तातडीची बैठक झाली या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली की नक्कीच काही मुद्दे आहेत काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना तुलनेत काँग्रेसच्या नेत्यांना तसं मंत्र्यांना आवश्यक ते महत्त्व मिळत नसल्यानं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसफूस असल्याचं पाहायला मिळत होतं या पार्श्वभूमीवर आपण रामदास आठवलेंनीही या प्रकरणात उडी घेतली आहे आपला पाठिंबा काढण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज